पावळट पेंग्विन असतो ना त्यापेक्षा रेडा हा परवडला, कारण रेडा जेव्हा शिंग मारेल ना तेव्हा हे बिळात जाऊन बसतील, त्याच्यामुळे ते काय म्हणतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही आहेत। हे मी कालही म्हणालो की शरद पवार साहेब रिंग मास्टर आहेत आणि त्याच्या हाताखालचे सर्कशीतले सगळे कलाकार आहेत। शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नरेश मस्के या ठिकाणी पोहोचलेत आणि या ठिकाणी आपलं तिकीट घेतलेलं आहे आणि आता काही वेळामध्येच ते आतमध्ये जाणार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज संपूर्ण शिंदे गटाचे आमदार, खासदार, प्रवक्ते संपूर्ण तुम्ही एकत्रच आहात आणि आता गुवाहाटीला निघालेला। हां, देवीच्या दर्शनासाठी आम्ही गुवाहाटीला निघालेलो आहोत। हिंदू धर्मामध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा आहे, आपण देवाचं दर्शन घेतो, एखादं आपण मागणी करतो आणि ती पूर्ण झाल्यानंतर देवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि ती एक भावना असते आणि त्या भावनेसाठी आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्याकरता जातो। या सर्व दर्शनावरून प्रचंड टीका होताना पाहायला मिळत आहे, याकडे तुम्ही कसं बघता? खास करून टीका करणाऱ्यांकडे वेगळे विषय काही नाही आहेत, त्यांना केवळ टीका करायचे आणि टीका करण्यासाठी एक माणूस नेमलेला आहे, नित्य नियमाने तो त्याचं काम करत असतो। तशा पद्धतीने 9:30 जो भोंगा वाजतो, गिरणीचा भोंगा पूर्वी फर्स्टशिपच्या वेळी वाजायचा, त्या पद्धतीमध्ये जो माणूस नेमलेला आहे तो त्याचा भोंगा वाजवत असतो आणि ते नेहमीचं झालेलं आहे, त्या भोंग्याकडे काय आम्ही लक्ष देत नाही। संजय राऊतांचा तुम्ही उल्लेख केला मागे देखील, कोणाचं नाव घेतलेलं नाही। अनेक वेळा आपण जर पाहिलं की बाबा, अनेक वेळा आपण जर पाहिलं तर कुठेतरी रेड्यांचा उल्लेख असेल किंवा वेगवेगळी टीका असेल, अशाच पद्धतीची टीका अजित पवारांनी देखील केली। त्यांचं असं म्हणणं होतं की कामाख्या देवीला 40 रेड्यांचा बळी दिला जातो। आता हे सर्व आमदार बावळट पेंग्विन असतो ना त्यापेक्षा रेडा हा परवडला, कारण रेडा जेव्हा शिंग मारेल ना तेव्हा हे बिळात जाऊन बसतील, त्याच्यामुळे ते काय म्हणतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही आहेत। हे मी कालही म्हणालो की शरद पवार साहेब रिंग मास्टर आहेत आणि त्याच्या हाताखालचे सर्कशीतले सगळे कलाकार आहेत आणि ते ज्या पद्धतीत स्क्रिप्ट लिहितात त्या पद्धतीत हे सर्वजण काम करत असतात, त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष देत नाही। आजच्या तारखेवरून देखील प्रचंड चर्चा झाली, अंकशास्त्राचा कुठेतरी दाखला या निमित्ताने दिला। कसं आहे की विषय काय नाही आहेत, अतिशय सुंदर असं काम सुरू आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम सुरू आहे आणि मग त्यावरती टीका करता येत नाही आणि मग अशा पद्धतीने टीका या ठिकाणी केली जाते। मी तुम्हाला सांगतो, जे जे लोक देवीचं दर्शन असेल, देवाचं दर्शन असेल, त्या ठिकाणी जातात। कामाख्या देवीच्या दर्शनाकरता जगभरातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात। हे सर्वजण त्या देवीचा सुद्धा अपमान करतात आणि त्या भक्तांचा सुद्धा अपमान करत, नक्कीच जर देवीची वक्रदृष्टी जर लागली यांना तर मला वाटतं काय विचित्र प्रकार सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे आमच्यावर टीका करताना हे लोक हिंदू देवदेवतांवरती सुद्धा टीका करतात, याचं वाईट वाटतंय। आगामी काळामध्ये जे आता उरलेले शिंदे गट ठाकरे गटामध्ये आहेत ते देखील पाहायला मिळतील आपल्यासोबत? हो, सगळे रांगेत आहेत, ते सगळे रांगेत आहेत आणि हे रांगत बसणार आहेत। आपण पाहिलं असेल लवकरच जे ठाकरे गटामध्ये उरलेले आहेत ते देखील शिंदे गटामध्ये दाखल होतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रवक्ते नरेश मस्के यांना दिलीच आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही या ठिकाणी मोठ्या बंदोबस्त आता या ठिकाणी लावण्यात आलेला आहेत, अनेक आमदार या ठिकाणी पोहोचत आहेत आणि 8:30 सुमारामध्ये साधारणतः या ठिकाणाहून हे सर्व जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते गुवाहाटीच्या दिशेने रवाना होतील। कॅमेरामन अजित कदम सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।